नमस्कार, चातुर्मास विशेष मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आहे दिव्याची अमावस्या। आपण दिव्यांची पूजा केलेली आहे, त्यानंतर आपण आता बघणार आहोत दिव्याच्या अवस्थेची कहाणी। आपले जे सगळे सणवार आहेत, उत्सव आहेत, त्या सगळ्यांच्या मागे एक पौराणिक किंवा रामायण महाभारतामधली कथा निगडित असते, आणि या कथेतून आपल्याला काहीतरी बोध, काहीतरी शिकवण सुद्धा दिली जाते। श्रावण महिन्यातल्या तर प्रत्येक रविवार पासून ते शनिवार पर्यंत प्रत्येक वाराची एक कहाणी आहे, आणि ह्या सगळ्या कहाण्या हे पुस्तक आहे संपूर्ण चातुर्मास, या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात। आज आपण दिव्याच्या अवस्थेची कहाणी बघणार आहोत, ही सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेली आहे। पूर्वीच्या काळी आटपाट नगर होत, तिथे एक राजा होता, त्याची एक सून होती। एकदा तिने एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि त्याचा आळ उंदरांवर घेतला। तिच्यावरचा आळ टळला, परंतु उंदरांना त्याचा राग आला आणि त्यांनी तिचा सूड घेण्यासाठी म्हणून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। सकाळी उठल्यानंतर तिची खूप फजिती झाली आणि सासू दिरांनी सगळ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली। ही जी सून होती, हिचा नियम होता की ती रोज सगळे दिवे घासायची, त्यांना तेलवाद करायची, स्वतः सगळे दिवे लावायची आणि दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना खास नैवेद्य सुद्धा दाखवायची। ही सून घरातून निघून गेल्यानंतर ही प्रथा बंद पडली। त्यानंतर एकदा काय झालं, राजा शिकारीला गेला होता आणि ही दिव्याची अमावस्या होती। तो रात्री एके ठिकाणी जंगलात मुक्कामाला थांबला, तेव्हा त्याला असं दृश्य दिसून आलं की एका झाडावर सगळे दिवे जमले होते आणि ते आपसात बोलत होते। तेव्हा सगळ्या घरातले दिवे प्रत्येक घरामध्ये कशी पूजा झाली ते एकमेकांना सांगत होते, कोणत्या प्रकारचा नैवेद्य होता, परंतु राजाचा घरचा दिवा होता तो काहीच सांगत नव्हता। तर तेव्हा सगळ्यांनी त्याला विचारलं की तू का बप्पा आहेस, तेव्हा त्याने सांगितले की बाबांनो मी काय सांगू, मी राजाच्या घरचा दिवा, माझा दरवर्षी खूप मोठा थाटमाट असायचा, त्यावरची सून जी होती ती मला स्वच्छ घासून पुसून छान तेलवाद करायची आणि नैवेद्य दाखवायची, परंतु एकदा काय झालं, तिने एक पदार्थ खाल्ला आणि त्याचा आळ उंदरांवर घेतला। उंदरांनी सूड उगवण्यासाठी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली, त्यामुळे तिची फजिती झाली आणि तिला राजाने घरातून घालवून दिली। ती गेल्यापासून माझे सगळे हाल आहेत आणि ही प्रथा जी आहे ती बंद पडलेली आहे। राजाने हे सगळं ऐकलं आणि राजाला समजलं की आपल्या सुनेची काही चूक नाही आहे। सकाळी तो घरी आला आणि त्यानंतर त्याने विचारलं की कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का, कोणी घटना प्रत्यक्ष पाहिली आहे का, तर असं कोणीच नव्हतं। त्यानंतर त्याने मेणा पाठवून आपल्या सुनेला वाजत गाजत घरी परत आणलं। तर अशा पद्धतीने ती सून जी आहे तिला तिचं सौख्य, तिचं संसार सुख पुन्हा लाभलं ते या दिव्यांच्या कृपेमुळे। अशी ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। आता या कहाणीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपण बघूया। की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जी शिकायला मिळते तीही की खोटं कधी बोलू नये। ही जी राजाची सुनबाई होती तिने स्वतः पदार्थ खाल्ला आणि आळ दुसऱ्यावर घेतला, ती खोटं बोलली, ही तिची एक चूक झाली। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तिने उंदरांना, तिला असं वाटलं की उंदीर हा नीच योनीतला प्राणी आहे, त्यामुळे त्याच्यावर आळ घेतला तर काही हरकत नाही। तसं नाहीये, कोणालाही उच्च नीच असं काहीही समजू नये, ही दुसरी शिकवण आपल्याला यातून मिळते। तिसरी गोष्ट म्हणजे
की ती राजाची सून होती, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती होती. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की कर्म जे असतं त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं. तिने पदार्थ चोरून खाण्याचं वाईट कर्म केलं होतं, त्यानंतर खोटं बोलण्याचंही कर्म केलं होतं आणि त्याचं फळ तिला मिळालं, ते म्हणजे तिला राजाने घरातून घालवून दिलं. त्यामुळे कर्म हे जसं आपण करू तसं आपल्याला फळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तिने पूर्वी चांगलं कर्म सुद्धा केलं होतं. ती रोज दिवे घासायची, त्यांना तेलवाद करायची, त्यांना नैवेद्य दाखवायची, तर ह्या चांगल्या कर्माचं फळ सुद्धा तिला मिळालेलं आहे. दिव्याने तिला आशीर्वाद दिला आणि त्या दिव्याच्या आशीर्वादाने तिला तिचं संसार सुख पुन्हा प्राप्त झालं. म्हणजेच कर्म हे खूप महत्वाचं ठरतं. चांगलं कर्म करत राहा, त्याचं चांगलं कर्म आपल्याला, कर्माचं चांगलं फळ आपल्याला मिळेल. ही शिकवण आपल्याला या कथेमधून मिळते आहे. तर अशी ही कथा आहे दिव्याच्या अमावस्येची. अशाच आपण आणखी नवीन नवीन कथा प्रत्येक वारी बघत जाणार आहोत. त्यासाठी आपला चॅनल जो आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघत राहायला मिळतील. धन्यवाद. चातुर्माशाच्या आणि दीपपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा.